हिवाळी अधिवेशनाच्या तयारीत लागलेल्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांची आमदार निवासात राहणाऱ्या फुकट्यांनी डोकेदुखी वाढवली आहे. राज्यभरातून नागपूर येथील एका सोहळ्यासाठी आलेल्या आणि मुक्कामाला असलेल्यांनी जाता जाता चक्क आमदार निवासाची तोडफोड केली आहे. राज्यभरातून नागपूरमध्ये विविध कामांसाठी येणाऱ्या सर्वसामान्यांसाठी आमदार निवासमध्ये माफक दरात राहण्याची व्यवस्था होते. आमदारांचे पत्र असल्यास सहजपणे कोणालाही ते उपलब्ध करून दिले जाते, मात्र याचा गैरफायदा घेतला जात असल्याने दिसून येत आहे. सरकारी मालमत्ता आपल्याच मालकीची आहे असे समजून तसेच आपले काय जाते अशाच पद्धतीने आमदार निवासाचा वापर केला जातोय. त्यामुळे या फुकट्यांना अधिकारीसुद्धा कंटाळले आहेत. आमदार निवासाची खोली देण्यास नकार दिल्यास तक्रारी केल्या जातात. आमदारांचे कार्यकर्ते फोन करून दबाव टाकतात, त्यामुळे अधिकाऱ्यांचा सुद्धा नाईलाज होतोय. सध्या विधिमंडळाचे अधिवेशन जवळ आल्याने आमदार निवासाची डागडुजी केली जाते. तुटलेले फुटलेल्या वस्तू बदलवल्या जात आहेत. मात्र दसऱ्याच्या दिवशी मुक्कामाला आलेल्या काही फुकट्यांनी बेसिन, कमोड, खुर्च्या, बेड, कंपाटं तोडून सर्व तयारीवर पाणी फेरले. ज्या खोलीची तोडफोड केली आहे त्यांच्या नावाची नोंद असली तरी कारवाई कोण करणार असा प्रश्न उपस्थित होतोय.